नमस्कार, सुस्वागतम। आज आम्ही बघूया संगीतमय जीवन। आपण असं म्हणतो, स्वर जर संगीतातील भावभावना व्यक्त करणारी संवेदना असेल तर लय किंवा ताल ही त्यात चेतना व उत्साह भरते। पहाटेच्या नीरव शांततेत भूपाळी ऐकली की अंकात एक प्रकारचं चैतन्याचा वास येतो। तसंच भारतीय अभिजात संगीत, शास्त्रीय संगीत वैज्ञानिकदृष्ट्या जगभर त्याच्यातनं संशोधन करून त्याच्यातनं एक प्रकारचं आरोग्याविषयी औषध कसं उत्पन्न होईल असा शोध लागलेला आहे। आणि ह्याच्यातच आपल्याकडे आज आलेले आहेत मुंबईहून डॉक्टर संतोष बोराडे, संगीत चिकित्सक आणि त्याचबरोबर निसर्गतज्ज्ञ आहेत, निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत। तर त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत। जाणवलेल्या मानसिक ताणतणाव किंवा काम करताना आपण आज क्षणाक्षणाला आपला वेळ जातो, पण त्या वेळेत आपला असा एक प्रकारचा स्ट्रेस वाढलेला असतो, तणाव वाढलेला असतो, आणि हा तणाव आम्ही एक सुंदर संगीतमधून कसा घालवू शकतो ह्याच्यावर आम्ही गप्पा मारणार आहोत। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। आजच्या कार्यावळीत आम्ही तुम्हाला स्वागत करतो। थँक्यू व्हेरी मच। गोव्याच्या भूमीत आपलं स्वागत आहे आणि मला खूप आनंद वाटतो, कारण आत्ताच तुमच्याशी गप्पा मारताना कळलं की तुम्ही गोव्यातच संगीत शिकलं म्हणून। सो गोव्याच्या भूमीत तुमचं स्वागत आहे। थँक्यू व्हेरी मच। मला एक सांगा की संगीतातनं आनंद, उत्साह, दिवसाची सुरुवात आपण करायची झाली तर तुम्ही कशी कराल? सगळ्यात आधी संगीत चिकित्सा किंवा म्युझिक थेरपी हा विषय फार अवघड किंवा फार मोठा किंवा फार काहीतरी कठीण असं मानलं जातं, पण लहानपणी आई आपल्याला जवळ घ्यायची, कडेवर घ्यायची आणि सुरुवात करायची। एखादं गाणं म्हणायला, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात। काय व्हायचं, बाळ झोपायचं की नाचायला लागायचं? बरोबर। म्हणजे बाळाला झोपण्यासाठी आईचं ते गाणं औषध बनायचं। आईचा आवाज काही लता दिदींसारखा नव्हता, आईच्या मागे काही तबला पेटीवाले बसायचे नाहीत, आणि तरीही बाळ झोपायचं। याचं कारण की औषध म्हणून त्याच्यात काय काय गोष्टी असायला हव्यात हे आईला कळत होतं। संवेदना, भावना, अगदी बरोबर। आणि ह्या ज्या वेळेला एखाद्या गाण्यामध्ये येतात त्यावेळेला त्या माणसाच्या हार्मोनल बॉडीवरती काही चेंजेस करतात। हे चेंजेस जर वैद्यकीयदृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासता आले तर म्युझिक थेरपी विकसित होते। आणि गंमत अशी आहे की भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये पिढ्यान पिढ्या घालवून लोकांनी अशा विषयांच्यामध्ये संशोधन केलेलं आहे, पण हे संशोधन पुन्हा एकदा रिसर्चमध्ये यावं आणि जनमानसांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी आत्ता खास करून प्रयत्न केले जात आहेत। म्हणजे हे काम तुम्ही कधी सुरू केलं आणि का वाटलं तुम्हाला असं करावं म्हणून? मी लहानपणी भजनाचे कार्यक्रम करायचो आणि एकदा गंमत म्हणून आम्ही काही कॅन्सरच्या पेशंटसाठी प्रोग्राम करत होतो, भजनाचा कार्यक्रम होता। ते लोक भजन एन्जॉय करता करता नंतर मध्यंतरी ब्रेक व्हायला लागले आणि मला जाणवायला लागलं की सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, तर मी भजन बाजूला ठेवलं आणि त्यांच्या लहानपणीची एक कविता म्हणून दाखवली। कविता साधी होती, किती दिसतेही कपिला गोजिरवाणी, मी देतो चारा पाणी, किती मऊ मऊ हे अंग लागते हाता, ना मारी कोणाला था, तिची शिंगे सुंदर दोन, हे मोठे मोठे कान, शेपटी कितीही छान, जरी काळीही दूध पांढरे देई, लागते गोड किती साई, किती दिसतेही कपिला गोजिरवाणी, मी देतो चारा पाणी। गंमत अशी आहे
की ही कविता ऐकत असताना तो कोणता राग आहे, त्याचं काय शास्त्र आहे, त्याचे काय नियम आहेत, त्याच्यात कोणते स्वर आहेत, तो त्याच्या कोणत्या तालात ते गायलं जात आहे, हे त्या मंडळींना काही माहिती नाही आहे. आणि तरीही अचानक त्या सगळ्यांच्यामध्ये एक वेगळी चेतना जागृत व्हायला लागली, एक वेगळी ऊर्जा यायला लागली आणि ते दुःख विसरून जातं. म्हणजे असं आपण पण म्हणतो ना, आता इतकं उष्मांक वाढलेलं आहे आणि हळूवार जर एक पावसाची सरी आली, त्या सरीवर आपण एक सुंदरसं गाणं ऐकत कॉफीचा मग घेऊन राहतो आणि ह्याच्यात जी संवेदना जी जागृत होती ह्याच्यावर तुम्हाला काय सांगावं. तर वैज्ञानिक निकषांच्या वरती जर कुठलंही औषध तपासायचं झालं तर जगातलं कोणतंही औषध हे माणसाला तीन गोष्टी देतं. एक म्हणजे आराम रेस्ट, दुसरं बदल म्हणजे चेंज, आणि तिसरं म्हणजे एनर्जी किंवा ऊर्जा. आपण संगीताच्या माध्यमातून आराम मिळवू शकतो का? जर मिळवू शकत असू तर संगीत हे औषध बनू शकतं. संगीताच्या माध्यमातून आपण स्वतःला बदल देऊ शकतो का? जर उत्तर हो असेल तर संगीत हे आपल्यासाठी औषध बनू शकतं. आणि संगीताच्या माध्यमातून आपल्यामध्ये ताकद येऊ शकते का? जर ताकद येऊ शकत असेल तर संगीत हे औषध बनू शकतं. ते कसं बनायला पाहिजे याच्यासाठी काही ठराविक पद्धतीने जर थोडा विचार केला, म्हणजे बऱ्याच जणांनी गोव्यामध्ये पण बऱ्याचदा होत असेल, तुम्ही जातो पाहिलंय का? जात्यावरती दळण दळायचं म्हणायचो लहानपणी. ते जात्यावरती दळण दळायला असं एक पाय जवळ घ्यायचा, दुसरा पाय लांब करून बसायचं. आत्ताही मोठ्या हेल्थ केअर सेंटरला हे शिकवलं जातं, पण त्याला म्हणतात जानू शिरासन. जुन्या काळच्या लोकांना हे माहिती नव्हतं. जुन्या काळच्या लोकांनी जे केलं त्याला म्हणतात सर्च, आणि आम्ही आमच्या हॉस्पिटलला आता जे करतो त्याला म्हणतात रिसर्च. सर्च आणि रिसर्चमध्ये गंमत एवढीच की सर्च फुकटमध्ये अवेलेबल असतो आणि रिसर्चचे पैसे द्यावे लागतात. ते जातो ओढत असताना त्यावेळेला लोक गाणी म्हणायची, सुंदर माझे जाते गे फिरे बहुते के गे, ओव्या गाऊ कौतुके तू येर बा विठ्ठला. गंमत अशी आहे की जर जानू शिरासनामध्ये तुम्ही बसत असाल तर तुमच्या हृदयाचा रक्तपुरवठा वाढायला लागतो, कारण पायाच्या सिफॅनस वेन कंप्रेस आणि स्ट्रेच व्हायला लागते. जर हृदयाचा रक्तपुरवठा वाढतोय तर ऑक्सिजनचा सप्लाय वाढायला पाहिजे, म्हणजे रक्त शुद्ध होईल. आणि ओवीची खासियत अशी आहे की ओवी गात असताना तुम्हाला प्राणायाम हा करावाच लागतो. तिची बांधणी एवढी लांब सडक आहे की सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ भरतारा तू येर बा विठला. आता श्वास सुटला फिरतो बरोबर. याचा अर्थ असा आहे की जुन्या काळच्या लाईफस्टाईलमध्ये जीवनशैलीमध्ये ह्या छोट्या गोष्टींचा विचार केला जात होता की काम कसं हलकं होईल, व्यायाम कसा शरीराला मिळेल, प्राणायाम कसा मिळेल, आणि गंमत म्हणजे हे सगळं करत असताना आनंद आजूबाजूचं वातावरण किती सकारात्मक बनायचं, आजूबाजूच्या लोकांना आनंद किती मिळायचा. जागतिक आरोग्य संघटना सांगते की माणसाला जन्माला आल्यापासून मरेपर्यंत होणारे 90% आजार हे मनोकायिक व्याधी म्हणजे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स असतात. मग जर आपल्याला 90% आजार मनोकायिक आहेत तर उपचार मनालाही दिले गेले पाहिजेत. संगीत एक असा पर्याय आहे की ज्याच्यातनं मनासाठी उपचार केले जाऊ शकतात. आणि म्हणून माझा प्रयत्न आहे की आपण मनोकायिक व्याधींच्या मध्ये संगीताचा उपयोग करावा. हो, पण हा तुम्ही करत असताना आतापर्यंत तुम्ही कुठं कुठं याचे प्रयोग केलेले आहेत किंवा कुठल्या लोकांपर्यंत पोहोचलात आणि त्याचा काय फायदा झालेला? मुळात भारतामध्ये संगीत चिकित्सा हा विषय जुना असला तरी त्याच्यामध्ये रिसर्च तेवढं झालेलं नाही आहे. बऱ्याचदा सांगीतिक अंधश्रद्धा याला आडव्या येतात की तानसेनाने दीपरागाने दिवे उजळले म्हणून दीपराग सगळ्यांनी गायला तर दीप उजळतील का? तर नाही उजळणार. पाऊस पडण्यासाठी जर मल्हार गायचा आहे तर त्याच्यासाठी तानसेन जन्माला यायला पाहिजे आणि श्रद्धा सराव हे सगळं त्याच्यामध्ये पाहिजे. आणि मग बऱ्याचदा अभ्यास करताना असं लक्षात यायला लागलं की लोक म्हणतात डायबिटीस बरा करायचा आहे हा राग आहे का, ताप आलाय तुम्हाला हा राग आहे का. मला हे कुठेतरी वैयक्तिक दृष्ट्या खटकत होतं. माझा थोडासा वैज्ञानिक पिंड असल्या कारणाने माझा विचार होता की सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात संगीताचा कसा उपयोग होऊ शकतो या विषयात मी काम सुरू केलं. आपण आता घेत असताना सुरुवातीला असं घेऊया की एक घरगुती फॅमिली आहे, चार लोकांचं कुटुंब आहे आणि त्या फॅमिलीत आनंद सदोदित व्यक्त व्हायला पाहिजे. किंवा चालताना सकाळी एक उठली मुलगी तटकन एक ओळ गाली बाथरूमला गेली किंवा असं वातावरण निर्मिती असेल घरात तर त्या घरातला आनंद आणि त्याला साजेसं गाणं कुठलं असेल?
तुमच्या आवडीचं कोणतंही गाणं जे तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जा देतं असं कोणतंही गाणं तुम्ही निवडू शकता. साधं एक उदाहरण म्हणून अगदी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा हे गाणं गुणगुणत असताना तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं की निगेटिव्ह हे साधं गणित आहे. पण एखाद्या कानडी भाषेमध्ये कानडी कुटुंबामध्ये हे केशवा माधवा लावलं तर त्यांना तेवढीच पॉझिटिव्हिटी मिळेल का? तिथे एखादं दुसरं गाणं चालू होईल, कन्येर अभिषेक ना माडू दे करनाळ दामंत्री वे तुंबी दे निर्यैव मणियल्ला गुडिया गली कापाडू श्री सत्यनारायणा नारायणा सत्यनारायणा. हे ज्या वेळेला गुणगुणणं चालू होतं त्यांच्या आंतरिक स्थितीपर्यंत जर त्या ते भाव पोहोचत असतील तर ही ऊर्जा त्यांच्या शरीरावरती चांगले परिणाम घडू शकतात. त्यासाठी सकारात्मक वातावरण म्हणजे हे नक्कीच होतं, गाण्यातनी नक्कीच होतं. पण असं म्हणतात, आत्ताच आपण म्हटलं की तानसेनी राग गायला दीपराज, दीपराग आणि दिवेला, पण असं कोणत्या ह्याच्यावर म्हणजे रोगावर कोणतं गाणं असं लोक विचारतात का तुम्हाला? असं बरेचशी लोक विचारतात कोणत्या रोग, आता मला डायबिटीज आहे मी कुठलं गाणं गाऊ का, तर त्यावेळेला तुम्ही काय सांगता? गंमत अशी आहे की औषध असं कामच करत नाही मुळात. ज्यावेळेला तुम्हाला एखादा आजार होतो त्यावेळेला ॲज अ डॉक्टर मी काही गोष्टी निवडतो की त्या रोगाचे काय काय लक्षणं आहेत आणि ती लक्षणं कमी होण्यासाठी मी काय उपाययोजना केली पाहिजे. तुम्ही जरी फक्त साधा ताप म्हणत असले तरी तो ताप कशामुळे आला आहे, व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे आला आहे का, की तुम्हाला एखादा मार लागला आहे म्हणून आला आहे का, की फक्त तुम्ही काल भिजलेले होते म्हणून आला आहे का, किंवा तुमची मानसिक स्थिती चांगली नाही आहे म्हणून आला आहे का. सो हे कारण शोधून तुमचं मन आणि तुमचं शरीर आरामदायक परिस्थितीत आणणं हे मूलभूत कर्तव्य. सो संगीताच्या माध्यमातून एखादा राग ऐकवून तुम्हाला डायबिटीज किंवा हार्ट अटॅक बरा करणं हे काही उत्तर नाही आहे. अजून तरी माणसाला किंवा संपूर्ण जगभरातल्या म्युझिशियन्सना असं कुठल्याही प्रकारचं रसायन सापडलेलं नाही आहे. पण आपण बरे होऊ म्हणतात म्हणजे काय म्हणतो? तर याच्यासाठी तणाव व्यवस्थापन ही एक गोष्ट आहे की जर 90% आजार मनोकायिक असतात तर उपचार पण सायकोसोमॅटिक लेवलला झाले पाहिजेत. संगीताच्या माध्यमातून आपली मानसिक अवस्था नॉर्मलला येऊ शकते का? बरोबर. गंमत अशी आहे की आपला मेंदू जो आहे तो दोन पद्धतींनी काम करतो, एक असते नॉर्मल अवस्था आणि दुसरी असते इमर्जन्सी अवस्था. जर आपला मेंदू नॉर्मल अवस्थेत असेल तर शरीराचे सगळे प्रश्न तो सोडवायला घेतो, पण जर आपला मेंदू इमर्जन्सीमध्ये असेल तर ही इमर्जन्सी कधी कधी चालू होते. आपण मोबाईल कुठे ठेवला, इमर्जन्सी चालू आपली. 4 दिवसांनी पाहुणे येणार आहेत, इमर्जन्सी चालू आपली. मुलाची परीक्षा आहे 1 महिन्याने, आई वडिलांची इमर्जन्सी आतापासूनच चालू. याच्याही पलीकडची गोष्ट, आपण एखाद्या गाडीमध्ये बसतो, गाडी ड्रायव्हर चालवत असतो आणि तो ड्रायव्हर स्पीड वाढवतो 60, 70, 80, 90, 100, 110, 120. त्या ड्रायव्हरने स्पीड वाढवावा कमी करावा त्याचा प्रश्न आहे, आपण बाजूला बसून पाय टाईट करायला लागतो. का बरं आपली इमर्जन्सी सिस्टीम चालू होतीये? कारण आपल्या शरीराच्या या सिस्टीम CNS सिस्टीमद्वारे आपला मेंदू चालवतोय आणि हा जर मेंदू इमर्जन्सीमध्ये असेल तर तो स्वतःची कामं करू शकेल का? शरीराचा बॅलन्स ठेवणं, शरीराला नॉर्मल ठेवणं हे मेंदूचं काम आहे. कधी कधी गंमत बघा की आपण रात्री काहीतरी जेवायला बसतो आणि आपल्या मनात काहीच नसतं. आपण म्हणतो हा माझं हे अन्न आहे, मला काही त्रास होणार नाही. दुसऱ्या दिवशी काही त्रास होत नाही. पण जर संध्याकाळी आपलं डोकं चालत असेल, काय करू, खाऊ की नको, खाऊ की नको, दुसऱ्या दिवशी हमकाच त्रास होतो. बरोबर. का? कारण हे सगळं हँडल करणं मेंदूचं काम आहे. संगीत एक अशी गोष्ट आहे की ती तुमच्या मेंदूला एक पॉझिटिव्ह डाएट देऊ शकते आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या शारीरिक बाबींच्या वरती मेंदूचा सकारात्मक उपयोग होऊ शकतो. तुम्ही असं आत्तापर्यंत किती लोकांना याचा फायदा करून दिलेला आहे, किंवा माझ्या ऐकवाप्रमाणे डॉक्टर, IS ऑफिसर, पोलीस ह्यांच्यापर्यंत तुम्ही ही कार्यशाळा घेतली, मग ती कशा प्रकारे आणि त्यांना काय फायदा झाला? माझ्या स्पेसिफिकली मला पोलिसांचं सांगा, कारण ताणतणाव त्यांना जास्त असतो. माझ्या कार्यक्रमाचं नावच जीवन संगीत असं आहे आणि तुमच्या जीवनाशी निगडीत असलेलं संगीत शोधायचा मी प्रयत्न करतो. मग जर तुम्ही पोलीस असाल तर तुम्ही म्हणाल मला दिवसभर ड्युटीज आहे उन्हातान्हात आणि तुम्ही म्हणताय म्युझिक ऐका, हे कसं काय शक्य आहे? एखादा माणूस वकील असेल तो म्हणाल साहेब आमच्याकडे कोर्टात या आणि पिन ड्रॉप सायलेन्स आहे तिथे, तुम्ही कसं काय म्युझिक ऐकायला राहू शकता? सो अशा लोकांच्या आयुष्यामध्येही म्युझिक कसं वापरलं जाईल
जसं व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि जर जेवढ्या प्रकृती तेवढ्या आपल्याला सोल्युशन्स काढायला पाहिजेत. आणि माझा प्रयोग हा लहान मुलांपासून म्हणजे अंगणवाडीच्या मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आजी आजोबांपर्यंत मी करत असतो. आपण हळूहळू वळूया तिकडं. मुलांकडनं आता प्रोफेशनल आहे, सो त्या प्रोफेशनला याचा कसा तुमचा फायदा म्हणजे पोलीस लोकांना? मी गेली 5 वर्ष महाराष्ट्र पोलिसांबरोबर काम करतोय आणि वेगवेगळ्या त्यांच्या ज्या ड्युटीज आहेत अगदी रात्रपाळीपासनं तर त्यांची इलेक्शनला ड्युटी लागली अशा वेगवेगळ्या अवस्थांच्या मध्ये जाऊन ग्राउंड लेवलला मी काम करत असताना एक गोष्ट कळाली की हा जो पोलीस आहे याचं इमोशनल इंटेलिजन्स वाढावं, ज्याला आपण भावनिक प्रगल्भता वाढावी म्हणतो, तर याच्यासाठी प्रयत्न केले जात नाहीयेत. पोलिसांच्यावरती काम दिलं जातं, त्यांच्याकडनं सगळं करून घेतलं जातं. एखाद्या रोडवरती ऍक्सिडेंट झालाय आणि तिथे काही माणसं मिली आहेत तर पोलिसाला तिथे दुःख व्यक्त करत बसण्याला त्याला परवानगी नाही, त्याला त्याच्यावरती सोल्युशन काढून. पण मग याच्यामधनं जी निबरता येत चालली आहे मनाला, असंवेदनशीलता येत चालली आहे मनाला, त्याच्यावर उपाय काय? तुम्ही प्रत्येक वेळेला संवेदनशील होऊ नाही शकत. आणि म्हणून संगीत एक असं हळूहळू ते मग गोठलं जातं ना, संवेदना गोठली जाते. किंवा IAS आणि IPS या लेवलला जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला 2 माणसं समोरून आली आहेत तर त्या दोन्ही माणसांचं ऐकून घेऊन त्यातला योग्य कोण सांगतोय, चुकीचं कोण सांगतोय हे स्कॅनिंग करण्यासाठी तुमचं इमोशनल इंटेलिजन्स हाय असलं पाहिजे. एखादं गाणं चालू होतं, आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुख लो लुप झाली काया. हे म्हणत असताना आपण इमोशनली व्यापक होत जातो. सो गंमत अशी आहे की जगातली कोणतीही थेरपी, कोणतीही ट्रीटमेंट ही फक्त 3 पद्धतींनी काम करते. एक तर आपला आहार सुधारला जातो, दुसरा आपल्याला व्यायाम दिला जातो आणि तिसरा आपल्यासाठी औषध बनवलं जातं. संगीत एक असा पर्याय आहे की ज्याच्यातनं मेंदूला असा हेल्दी आहार दिला जाऊ शकतो की मेंदू व्यापक होईल, मेंदू स्ट्रॉंग होईल आणि मेंदूला सकारात्मकता वाढण्यासाठी त्याला मदत होईल. पण त्यासाठी तशा पद्धतीचं संगीत आपण स्वीकारलं पाहिजे. संगीत एक औषध असं तुम्हाला का वाटतं? मी आत्ताच म्हटलं, येस, मी म्हटलं की कोणत्याही औषधाचं कामच हे असतं, 3 गोष्टींनी काम करतं औषध, रेस्ट, चेंज आणि एनर्जी. बरोबर. पण तुम्ही या क्षेत्रामध्ये किती वर्ष आहे? मी गेली 10 वर्ष याच्यामध्ये काम करतोय. 100 पेक्षा जास्त सर्जरीज मी असिस्ट केलेल्या आहेत ऍज अ म्युझिक थेरपिस्ट. माझी इच्छा आहे की पण सर्जरी असिस्ट केल्या म्हणजे नक्की काय केलंय? सर्जरी चालू असताना तुम्ही तिथं उभं राहून गाणं म्हटलंय? नाही, आम्ही याच्यासाठी आपण टेक्नॉलॉजी वापरतो. कधी कधी अशा सर्जरीज असतात की 6-7 तास तिथे चालू असतात आणि स्ट्रेस असतो. आणि अशासाठी रोबोट नसतात, डॉक्टर असतात. त्यांचे स्वतःचे टेन्शन, त्यांचे स्वतःचे काम, हे सगळं एका बाजूला ठेवून ते पेशंट आणि नातेवाईक हे पण त्यांना स्ट्रेस. आणि मग डॉक्टर इरिटेट नाही होऊ शकत का? सो डॉक्टरची मनस्थिती पण तेवढीच महत्वाची आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळा सर्जरी करत असताना प्रत्येक वेळेला इमर्जन्सी नसते आणि म्हणून त्याच्यामधले काही पॉईंट्स असे काढले पाहिजेत, काही जागा अशा काढल्या पाहिजेत की बॅकग्राऊंड म्युझिक चालू असेल तर तेवढा वेळ डॉक्टर पुन्हा शांततेने त्यांचं काम करू शकतात. आपण लिफ्टमध्ये प्रवास करत असतो, लिफ्टमध्ये 7-8 लोक एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये काहीच संवाद नसतो. या सगळ्यांचा संवाद बनावा म्हणून लिफ्टमध्ये पण एक बॅकग्राऊंड म्युझिक चालू ठेवलं जातं. एअरपोर्टवर जा तिथेही बॅकग्राऊंड म्युझिक असतं. ऑपरेशन थिएटर्समध्ये हल्ली खूप मोठमोठे डॉक्टर्स, डॉक्टर विनायक श्रीखंडे आहेत दादरचे, डॉक्टर अरुण रानडे आहेत पनवेलचे, या सगळ्यांच्याकडे मला शिकायची संधी मिळाली आणि यांच्या ऑपरेशन थिएटर्समध्ये मला खऱ्या अर्थाने बघायला मिळालं की यांनी आधुनिक आणि पारंपरिक या संसाधनांचा चांगला मेळ बसवलेला आहे. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे आध्यात्मिक आपले चंटिंग असतं, मंत्र जप आपण करतो, त्याच्यात पण म्युझिक असतं. अगदी अगदी. कारण तो त्यानिमित्तानं आपण एक्सेप्ट करतो, आपण अंगीकारतो. नाहीतर ते असं श्लोक वगैरे म्हणत राहिलं तर तेवढं एक्सेप्ट नाही होत ना, आपण करत नाही. मला एक सांगा की ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे 3ही वेद लिहिले गेले आणि या वेदांच्यातलं जे सामर्थ्य आहे ते आणखी खोली त्यांनी गाठावी, आणखी उंची त्याची दिसावी याच्यासाठी 4था वेद बनवला गेला, सामवेद. सामवेदामध्ये काय आहेत तर फक्त या 3ही वेदांच्या ऋचा. आणि हा सामवेद
अख्खा संगीताचा वेद एक लिहिला जातो कशासाठी, तर याच्या अभ्यासासाठी. तर एवढा मोठा सामवेद, संगीताचा वेद फक्त मनोरंजनासाठी कसा काय वापरतो आपण, त्याचं महत्त्व जर समजून घेतलं तर त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आणखी क्लिअर होतील. आणि माझा विश्वास आहे की हो, हृदयरोगावर, मधुमेहावर, उच्च रक्तदाबावर या अशा सगळ्या गोष्टींच्यावरती सांगितिक उपचार एक दिवस जन्माला येतील, आत्ता मात्र ते नाही. पण नक्कीच ना, कारण आपण जेवढं रिलॅक्स होतो तेवढंच हे सगळं आपलं जागेवर असतं. डायबिटीज आपण प्रेशर किंवा हाय प्रेशर म्हणतो तो एक्साइटेड होतो किंवा ओव्हर टेन्शन होतं तेव्हाच होतो, आणि ह्या संगीतानं नक्कीच ते काम करू शकतं. जगातले सगळे हेल्थ केअर सेंटर्स ना आता ज्या ट्रीटमेंट आपल्याला देतात, म्हणजे कोणतंही, मी एका ठराविक हेल्थ केअर सेंटरचं नाव नाही घेणार, सगळे हेल्थ केअर सेंटर फक्त एकाच गोष्टीचे पैसे घेतात, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. आपल्या जीवनशैलीमध्ये सुधारणा करण्यासाठी हेल्थ केअर सेंटर पैसे घेतं. बरोबर. जीवनशैली आपली, आजार आपला, पैसे आपले, सगळं फॉलोअप आपण करणार. मग सेंटरला पैसे का द्यायचे? कारण ते कन्व्हिन्स करतात आपल्याला, ते आपल्याला पॉझिटिव्ह बनवतात हे सगळं करण्यासाठी. मग जर आपण स्वतःला पॉझिटिव्ह करू शकलो घरच्या घरी, तर आपले पैसेही वाचतील आणि आरोग्यही पदरात येईल. पण हल्ली जे आपण म्हणतो टीनेजर्स आणि टेक्नॉलॉजी यूज करतो, रात्रदिवस आपण मोबाईल किंवा सोशल मीडियावर असतो, तर अशा मुलांना स्ट्रेस असतो, तर अशा मुलांसाठी तुम्ही काय म्हणाल? याच्यामध्ये पर्सनल काउन्सिलिंग खूपच महत्त्वाची असते. आणि मुलांना कोणत्या सवयी आहेत, हे सवय ही एका दिवसाची नसते, त्याच्यामुळे जर मुलाला चुकीची सवय असेल तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा गुन्हेगार पालक वर्ग असतो. कारण ज्या वेळेला सवयीला सुरुवात होते त्यावेळेला पालक दुर्लक्ष जर करत असतील तर या सवयीचे दुष्परिणाम हे दोघांनाही भोगावे लागतात. त्याच्यामुळे जर तुम्ही तुमच्या मुलांना दुसरी तिसरीत असतानाच शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला घेऊन गेलात, तर सुरुवातीला म्हणेल आई हे काही कळत नाही, पण हळूहळू ज्यावेळेला ती भाषा त्याला ओळखीची होईल त्यावेळेला त्याला जाणवायला लागतं की याच्यातही गंमत आहे. जर मुलांना अशी व्यसनं लावली, असे छंद लावले, तर अर्थातच ती दुसरीकडे पुढे जात नाहीये. पण अशा मुलांसाठी तुमच्या दृष्टीने कुठली गाणी ऐकावी किंवा सकारात्मक ऊर्जा घेण्यासाठी? उशिरापर्यंत असतात, इयरफोन्स असतात, मोबाईल फोन असतात, तर तुमचं काय सजेशन टीनेजर्ससाठी? येस, मी बऱ्याचशा शाळांच्या मध्ये, कॉलेजेसमध्ये कार्यक्रम करत असतो. जवळपास 50,000 विद्यार्थ्यांच्या बरोबर माझं आतापर्यंत टायप आहे, आणि ही मुलं आणि त्यांचे फीडबॅक ऐकून एकंदरीत माझं मत मात्र वेगळं आहे. लोक म्हणतात की ही टीनेजर्स जे आहेत ते खूप वाईट गाणी, ढिकचॅकवाली गाणी ऐकतात, पण असा काही अनुभव नाहीये. ही मुलं खरोखर जुनी गाणी ऐकतात. हां, ते बाहेर ज्या वेळेला लोकांशी बोलतात त्यावेळेला ते रिॲक्ट होताना सांगतात की आम्ही हे DJ आवडतं, अमुक आवडतं, तमुक आवडतं, पण ज्यावेळेला ते एकांतात असतात त्यावेळेला ते खूप शांत गाणीही देखील ऐकतात. सो महत्त्वाचं आहे की त्या टीनेजर्सशी भेटल्यानंतर, त्याचं मत ऐकल्यानंतर मी जास्त काही बोलू शकेन. सगळ्यांसाठी इन जनरल साधारण त्यांनी ह्या एजमध्ये किंवा स्ट्रेस असतो. माझी एक केस मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो इथे, की माझ्याकडे एक इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी होता, आणि त्या विद्यार्थ्यांनी खूप हुशार, वर्गामध्ये हुशार, घरी सगळ्यांचा लाडका. काय झालं अचानक कळेना, त्याने एका महिन्यात 3 वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला. अशा वेळेला पेशंटची हिस्ट्री चेक केली जाते की नक्की कशामुळे हे सगळं चाललं. आपण 3 गोष्टी महत्त्वाच्या बघतो याच्यामध्ये, की त्याला कुठल्या मेडिसिनचा साईड इफेक्ट आहे का, दुसरं त्याला कोणता मोठा मानसिक आघात बसलाय का, आणि तिसरं त्याला कुठल्या चुकीच्या सवयी आहेत का. तर त्याला पहिले 2 ऑप्शन नव्हते, की त्याला मेडिकल हिस्ट्री काहीच नव्हती आणि त्याला कुठला आघातही झाला नव्हता. म्हणून त्याच्या आवडीनिवडी आणि छंद आम्ही शोधायला सुरुवात केली. तर त्याला कुठलाही निगेटिव्ह छंद नाही आहे, म्हणतो सर मला फक्त गाणी ऐकायला आवडतात आणि मी चांगली चांगली गाणी ऐकतो. आम्ही म्हटलं ठीक आहे, तुझी गाणी कोणती आहेत ती ऐकव. तो म्हणतो ते नाही का, दोस्त दोस्त ना रहा. जर आपला मेंदू दिवसभर फक्त रडकी गाणी ऐकत असेल तर तो आउटपुट काय देणार. गंमत म्हणजे तुम्हाला जे उत्तर हवंय ना, तुमच्या मनातलं उत्तर सांगायचं मी प्रयत्न करतोय, की त्या मुलाला आम्ही फक्त एकच महिना मारुती स्तोत्र ऐकायला दिलं. तो सकाळ संध्याकाळ एवढं ऐकायचा, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. नाही कुठली चाल, त्याला जसं येईल तसं तो गायचा. एक महिन्याभरात सुधारणा दिसून यायला लागल्या. सो तुमच्याकडची अशी स्तोत्र, असे श्लोक, अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी औषध बनू शकतात. महत्त्वाची आहे तुमची पॉझिटिव्हिटी.
पण आत्ता आपण मुलांकडनं आता साधारण एक वय झालं 50-40, हॉर्मोनल चेंजेस होतात महिला असू दे पुरुष असू दे, आणि काही ताणतणाव किंवा आपली मुलं लहानाची मोठी होऊन बाहेर गेलेली असतात शिक्षणासाठी आणि ती त्यावेळेला एकटं पोकळी जाणवते, तर अशा वेळेला काय तुम्ही सजेस्ट कराल? आपला प्रश्न खूप छान आहे, म्हणजे तणाव व्यवस्थापन असं तुमचं म्हणणं आहे, आणि बऱ्याचदा तणाव व्यवस्थापनासाठी काय केलं जातं की तणाव येऊ नये किंवा आलेला तणाव घालवायचा कसा याच्यावरती फोकस केलं जातं. तुम्ही मला सांगा, जर तणाव आला नाही तर आपल्याला यश मिळेल का? हो, 10वीला पास व्हायचंय तर तणाव यायलाच पाहिजे, आणि जेवढा जास्त तणाव तेवढी जास्त गंमत वाढते आयुष्याची. तुम्ही तुमच्या प्रियकरापासून जेवढे दूर असता जेवढा तणाव असतो तेवढी मिळण्याची आसुसलेपण, त्याचा आनंद वेगळा, आतुरता वाढते. पण हे सगळं सहन कोण करेल? ज्याच्या मेंदूमध्ये ताकद आहे तो मेंदू असा तणाव सहन करेल आणि त्याच्यातनं आनंद शोधेल. याच्यासाठी एक मानसशास्त्रामध्ये सूत्र सांगितलं जातं की माणसाच्या डोक्यात रोज कमीत कमी 60,000 विचार येतात. जेवढे विचार येतात त्याच्या 4 पटींनी भावना तयार होतात, जेवढ्या भावना तयार होतात त्याच्या 4 पटींनी टेन्शन म्हणजे तणाव तयार होतो. आता आपण विचारांना थांबवू शकतोय का? बरं, खरं सांगा, तुमच्या मनात जेवढे विचार रोज 60,000 विचार येत आहेत त्यातले किती विचार पॉझिटिव्ह असतात आणि किती निगेटिव्ह? बरोबर. गंमत अशी आहे, विचारांना थांबवता येत नाहीये, भावना कुणाकडे व्यक्त करता येत नाहीयेत आणि टेन्शन व्यक्त करायला काही सोर्स नाहीये. मग अशा वेळेला हे टेन्शन आतल्या आतमध्ये त्रास द्यायला लागतं, सबकॉन्शियस माइंड त्याचं बॅलन्स हलवून टाकतो आणि मग याचे साईड इफेक्ट्स आपल्याला आयुष्यात दिसायला लागतात. आणि म्हणून तुम्ही म्हणताय तसं की डॉक्टर साहेब काय कळत नाही, आपल्या भावना कुठे व्यक्त करायच्या समजत नाहीये, आम्हाला कोणी समजून घ्यायला तयार नाहीये. अशा वेळेला संगीत एक अशी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या आवडीचं संगीत स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरू शकलात. उदाहरणार्थ एखादं गाणं आहे पिक्चरचं, मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा, काय वाटतं तुमच्या भावना व्यक्त होतील की नाही? पण अशा पद्धतीची गाणी ऐकून जर आपण भावना व्यक्त करू शकलो तर मात्र आपला हा जो काही रोजचा मसाला आतमध्ये साठत चाललाय तो व्यक्त होईल, बाहेर येईल आणि त्याचे साईड इफेक्ट होणार नाही. बरोबर. सो आता तुम्ही आमच्या गोव्याच्या दर्शकांना संगीतमय आयुष्य कसं जगावं याचं एक थोडक्यात एक गाण्यातनं सांगा ना, कारण आपल्याला जायचं पण आहे आणि आपण पूर्ण वेळ देऊ शकत नाही, तर जाता जाता आपण एक जर संगीतमय जगणं म्हणजे काय एक छोटंसं उदाहरण. मला माझ्या लहानपणीचं एक गाणं आठवतं, त्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत याच्याबद्दल. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा स्वानंद हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. खूप सुंदर, खूप सुंदर आहे. आणि गोव्याच्या लोकांना डॉक्टर बोराडे यांनी एक जाता जाता सुंदर मेसेज दिलाय, चंदन स्वतः झिजतं आणि दुसऱ्यांना परिमळ देतं. सो आपण सगळं जे काय आहे राग लोभ हा सगळा काही क्षण बाजूला ठेवूया आणि त्याच्यातनं संगीतात संगीतमय होऊन हे आयुष्य जगूया, कारण जन्माला आलोय ह्या धरतीवर आणि आम्हाला जी संधी मिळालंय त्याचं सोनं करूया. आज आपल्याकडे मुद्दम वेळ देऊन डॉक्टर संतोष बोराडे मुंबईहून इथं आले, आम्हाला जास्तीत जास्त संगीतमय जीवन कसं जगावं याबद्दल माहिती दिली. त्याबद्दल गोवा दूरदर्शनच्या वतीनं मी सुशांती कवळेकर त्यांचे अत्यंत आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.